चला तर आपण गोष्ट करूया आपण मागच्या 2 दिवसांमध्ये विचारलेल्या YCU मूवी संबंधित कमेंट्सबद्दल. मित्रांनो, हे कमेंट्स 2 दिवसाआधी आपण विचारलेले आहेत, त्या सर्व कमेंट्स आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण जर का कुणाचा कमेंट राहिला तर आपण परत कमेंट करून विचारे या व्हिडिओच्या खाली, मी त्या ठिकाणी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर सर्वात आधी आपण कमेंट बघूया. विनोद वंजारे यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे आणि तो आहे, YCMU पासिंग BA डिग्री सर्टिफिकेट कधी येईल? तर मित्रांनो, BA डिग्री सर्टिफिकेट असो किंवा पासिंग सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेटसाठी आपल्याला 1 वर्ष गेल्याच्या नंतरच डिग्री सर्टिफिकेट अवेलेबल होत असतं. पासिंग सर्टिफिकेट सुद्धा ऑलमोस्ट सेम असणार आहे. आपल्याला मार्कशीट जे आहे ते 2 ते 3 महिन्यांच्या नंतर मिळणार आहे आणि पासिंग सर्टिफिकेट सुद्धा त्याच अंतराने मिळू शकते. त्याच्यानंतर आता जाऊया आणि बघूया पुढचा प्रश्न. गणेश बोंडे यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे, YCMU मध्ये लास्ट इयर कम्प्लीट झाल्यावर TC मिळते का? तर मित्रांनो, YCMU मधून आपण डिग्री कम्प्लीट करा, डिप्लोमा कम्प्लीट करा, कुठलाही कोर्स कम्प्लीट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला TC मिळत नाही. जर का आपल्याला YCMU सोडून इतर युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मात्र मायग्रेशन जे आहे ते युनिव्हर्सिटीकडून देण्यात येतं, त्याचा आपण वापर करून दुसऱ्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. मायग्रेशन विषयी जर आपल्याला माहिती नसेल तर त्यासाठी आपल्या चॅनलवर आधीच व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघू शकता. पुढचा प्रश्न शशांक यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे, ते म्हणत आहेत, पासिंग इझी असते का YCMU BCOM साठी? तर मित्रांनो, पासिंग जे आहे ते कुठल्याही ठिकाणी इझी नसते. जर का आपण अभ्यास केला नसेल तर पासिंग असो किंवा कुठलीही गोष्ट इझी नसतेच. पण थोडासा जरी आपण अभ्यास केला, जे लेक्चर्स असतात किंवा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या जर व्यवस्थितपणे समजून घेतल्या, त्या क्लिअर करून घेतल्या, तर आपल्याला पासिंग जे आहे ते YCMU मध्येच नक्की इझी जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, माझा BA फर्स्ट इयर 2018 मध्ये झाले आहे तर 2022 मध्ये सेकंड इयरला ॲडमिशन भेटू शकते का? तर आपलं फर्स्ट इयर कम्प्लीट झालेलं आहे, त्याच्यानंतर आपलं ॲडमिशन जे आहे ते सध्या लाईव्ह आहे, त्याच्यामुळे आपल्याला सेकंड इयरला ॲडमिशन जे आहे ते नक्की मिळू शकतं. त्याच्यानंतर जाऊया आणि पुढे बघूया पुढचा प्रश्न. मिथुन यांच्याकडून विचारण्यात आलेलं आहे, ते म्हणत आहेत, YCMU कृषी पदवी आणि उद्यान विद्या पदवी बंद झाली आहे का? तर या ठिकाणी माझ्या निदर्शनास तरी असं आलेलं नाही की या पदवी ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत. कृषीची पदवी सुद्धा चालू आहेत, सध्या त्यांचे कृषीसाठीचे रिपीटर फॉर्म्स कदाचित सुरू आहेत. आपण सविस्तर माहिती जर आपल्याला हवी असेल तर ॲडमिशन पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी माहिती बघू शकता आणि प्रोस्पेक्टस डाउनलोड करून त्याच्यापेक्षा अजून जास्ती जी काही माहिती आहे, पात्रता असेल, फीज असेल, यासारखी सर्व माहिती प्रोस्पेक्टसमध्ये आपण बघू शकता. पुढचा कमेंट आहे अश्विनी यांच्याकडून, इंग्लिश स्पेशल घेतलं तर चालेल का TYBA ला? तर TYBA ला कशा पद्धतीने सब्जेक्ट सिलेक्ट करायचे हे या चॅनलवर आधीच शेअर केलेलं आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. जर का आपल्याला थर्ड इयरला इंग्लिश स्पेशल घ्यायचं असेल तर आपल्याला इंग्लिश सब्जेक्ट जो आहे तो सेकंड इयरला असणे गरजेचं आहे. जर का आपल्याला सेकंड इयरला इंग्लिश सब्जेक्ट असेल तर आपण थर्ड इयरला इंग्लिश स्पेशल नक्की घेऊ शकता. पुढचा कमेंट आहे प्रशिक यांच्याकडून, त्यांना माझा मोबाईल नंबर हवा आहे. तर मित्रांनो, माझा मोबाईल नंबर कुणालाही हवा असेल तर आपण गुगल करून मिळवू शकता, पण शक्यतो मला कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मी सर्वांचेच कॉल रिसीव्ह करेन हे पॉसिबल होणार नाही. कारण सर्वांची कॉल रिसीव्ह करत बसलो तर मग बाकीचे इतर कामं जी आहेत माझी ती होणार नाही. त्याच्यामुळे जर का आपल्याला काही प्रश्न असतील तर गुगलवर सर्च करून माझा मोबाईल नंबर मिळून जाईल, तिथून व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा इंस्टाग्रामला DM करा, मी त्या ठिकाणी नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. पण कृपया कुणीही कॉल करू नका डायरेक्टली. पुढचा कमेंट आहे, थर्ड BA साठी मराठीचे कोणते भाग घ्यायला पाहिजेत? तर मराठी आपण नॉर्मल सब्जेक्ट सिलेक्ट करत असाल तर मराठीमध्ये सिलेक्ट केल्याच्या नंतर ते 3 सब्जेक्ट जे आहेत ते ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन जातील, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विशेष असं काही नाही. जर का आपण मराठी स्पेशल घेत नसाल तर आपल्याला ते एक आहे की आपण मराठी स्पेशल घेत आहात किंवा रेग्युलर घेत आहात ते ठरवून घ्या. स्पेशल घ्याल तर पूर्ण 6 विषय आपल्याला मराठीचे असतील आणि रेग्युलर जर घेतले तर मराठीचे आपल्याला 3 विषय असणार आहे.
पुढचा कमेंट खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण ही माहिती भरपूर जणांना कन्फ्यूज करणारी आहे, भरपूर जणांना समजत नाही अशा वेळेस काय करायचं. तर या कमेंटवर आपण सविस्तर एखादा व्हिडिओ जो आहे तो नक्की घेऊन येऊया. आपण याच्यामध्ये थोडक्यात सांगून देतो. कमेंट आहे, मी SY BCOM फेल झालो आहे 2009 YCMU मधून, आता SY BCOM पेपर देऊ शकतो का? तर आपलं ऍडमिशन जे आहे ते 2009 होतं, त्याच्यामुळे आपलं ऍडमिशन जे रजिस्ट्रेशन आहे ते डेथ झालेलं असेल, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी री रजिस्ट्रेशन करावं लागेल. री रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला सेकंड इयरचं ऍडमिशन जे आहे ते घेता येऊ शकतं. पण त्यासाठी सर्वात आधी आपण री रजिस्ट्रेशन करा. री रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर बाकीची जी पुढची प्रोसेस आहे ती करता येईल. त्यासाठी वाटल्यास सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. तो आला तर तो आपण बघून आणि बाकीची जी प्रोसेस आहे ती करून घ्या. आणि यासाठी आपलं स्टडी सेंटरसुद्धा आपल्याला हेल्प करू शकतं, तर त्यांच्याशीसुद्धा आपण गोष्ट करू शकता. पुढचा प्रश्न आहे आकाश यांच्याकडून. त्यांचं म्हणणं आहे, YCMची कन्सॉलिडेटेड मार्कशीट कशी मिळवता येईल ऑगस्ट 2021? तर ऑगस्ट 2021 कन्सॉलिडेटेड मार्कशीट YCMची, खास करून YCMचं कन्सॉलिडेटेड मार्कशीट या ठिकाणी त्याची प्रोसेस कशा पद्धतीची असेल हे सांगणं थोडंसं अवघड आहे, कारण आतापर्यंत कन्सॉलिडेटेड मार्कशीट फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, सर्वात आधी ज्यांना माहिती नसेल कन्सॉलिडेटेड मार्कशीट काय आहे, तर या मार्कशीटमध्ये आपले सर्वचे सर्व मार्क्स असतात. पण रेग्युलरली थर्ड इयर कम्प्लीट केल्याच्या नंतर आपल्याला जी मार्कशीट मिळते त्याच्यामध्ये सेकंड इयर आणि थर्ड इयर दोन्ही इयरचे मार्क्स जे आहेत ते कंबाईन करून देण्यात आलेले असतात. त्याच्यामुळे मला वाटतं कन्सॉलिडेटेड मार्कशीट जी आहे ती या ठिकाणी YCMकडून देण्यात येत नसेल याच्याविषयी मी सध्या रिसर्च केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे वाटल्यास आपण सुद्धा रिसर्च करून घ्या, आणि जर का मला रिसर्च करून काही माहिती मिळाली तर त्यासाठी सेपरेट व्हिडिओ जो आहे तो नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करा. पण सध्या तरी जे मार्कशीट आपल्याला थर्ड इयरची मिळते त्याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड इयरचे मार्क्स कंबाईन असतात, त्याच्यामुळेच त्यालाच जे कन्सॉलिडेटेड मार्कशीट आहे ती समजलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे रोशन यांच्याकडून. त्यांचं म्हणणं आहे, 2009 TY BCOM ड्रॉपआउट आहेत ते, मला YCMU डायरेक्ट TY BCOM ऍडमिशन मिळेल का? तर जर का आपले फर्स्ट आणि सेकंड इयर कम्प्लीट असतील तर आपण त्या बेसिसवर थर्ड इयरला ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करू शकता, पण या ठिकाणी YCMU तरी मिळणार नाही आहे, कारण या ठिकाणी या वर्षीचा जो प्रोस्पेक्टस आहे तो वाटल्यास आपण डाऊनलोड करून बघू शकता. त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की डायरेक्ट थर्ड इयरला आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही, पण आपण सेकंड इयरला ऍडमिशन नक्की घेऊ शकता. पुढचा कमेंट आहे शशांक यांच्याकडूनच, एक्झाम पॅटर्न इयरली आहे का की सेमेस्टर वाईज असणार आहे BCOM? तर YCMU एक्झाम पॅटर्न सर्वांसाठी इयरली पॅटर्नच असणार आहे सर्वांसाठी, म्हणजे बी आणि BCOMची गोष्ट करतोय. जर MAची गोष्ट कराल तर त्या ठिकाणी सेमेस्टर पॅटर्न असतं, तर BCOMसाठी आपल्याला इयरली पॅटर्नचीच एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये शेवटचा कमेंट बघूया आणि थांबूया. तर शेवटचा कमेंट आहे आशिष यांच्याकडून. त्यांचं म्हणणं आहे, मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी अप्लाय फॉर्म कसा फिल करावा याचा व्हिडिओ बनवायचा. तर मित्र, या ठिकाणी आपल्या चॅनलवर मायग्रेशनचा फॉर्म कसा भरायचा यासाठीचा व्हिडिओ जो आहे तो आधीच तयार करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे तो आपण सर्च करून बघू शकता. तर हेच होते आपले काही कमेंट्स जे आपण चॅनलवर विचारलेले होते. आय होप सर्वांची कमेंट्सची उत्तरं जी आहेत ती या ठिकाणी मी दिली असतील. जर का कोणाचं कमेंट बाकी राहिलं असेल तर परत कमेंट करून विचारा, मी या व्हिडिओच्या खाली कमेंटवर नक्की रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. तर थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.